महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक अद्याप लागू झालेली नाही, पण पक्षांकडून तयारी मात्र सुरू झाली आहे. त्यानुसार भाजपने पुण्यातील मतदारसंघांची जबाबदारी पंकजा मुंडेंवर सोपवली आहे. तर ITI मध्ये आता मुलींना स्वसंरक्षणासाठी जुदो कराटेचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. तसंच हरियाणा विधानसभा निवडणुकीचं वेळापत्रक निवडणूक आयोगाने बदललंय. तर केंद्राच्या प्रोजेक्ट चित्तावर लवकरच वेब सिरीज येणार आहे. ब्राझीलमध्ये X वर अर्थात ट्विटरवर बंदी घालण्यात आली आहे. तर पॅरालिम्पिक स्पर्धेत आजचा दिवस कसा असेल यासह मल्याळम सिने इंडस्ट्रीज सुरू झालेल्या मी टू चळवळीवर अभिनेते मोहनलाल यांनी भाष्य केलंय. या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत. नमस्कार, मी अनिरुद्ध गद्रे. आज 1 सप्टेंबर, वार रविवार. पॉडकास्टची पहिली बातमी आहे विधानसभा निवडणुकीची. भाजपने विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली असून पुणे लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या 6 विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि आमदार पंकजा मुंडे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. विधानसभेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन हे दोघेही पुण्याचा कल कसा आहे याचा अहवाल प्रदेश भाजपकडे सादर करणार आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपला राज्यात मोठा झटका बसलाय. त्यांची महाराष्ट्रातील खासदारांची संख्या 23 वरून थेट 9 वर आली आहे. भाजपचे आमदार असणाऱ्या अनेक विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांना लोकसभेत चांगलं मताधिक्य मिळाल्याने या आमदारांसह नेत्यांचीही चिंता वाढली आहे. भाजपच्या अधिवेशनात विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात भाजपच्या नेतृत्वाखाली महायुतीची सत्ता स्थापन होईल असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला होता. पण त्यासाठी जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्याचं आव्हान भाजपपुढे असणार आहे. यासाठी संघटनात्मक पातळीवर भाजपने काम सुरू केलंय. यासाठी भाजपने प्रत्येक लोकसभा मतदारसंघात 2 नेत्यांची नियुक्ती करून त्यांच्याकडे प्रत्येकी 3 मतदारसंघांची जबाबदारी सोपवली आहे. त्यानुसार मुरलीधर मोहोळ यांच्याकडे कसबा, पर्वती आणि पुणे कॅन्टोनमेंट विधानसभेची जबाबदारी देण्यात आली आहे. तर पंकजा मुंडे यांच्याकडे शिवाजीनगर, वडगाव शेरी आणि कोथरूड या मतदारसंघांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर बारामतीमधील खडकवासला विधानसभा मतदारसंघही मुंडे यांच्याकडेच सोपवण्यात आलाय. मोहोळ यांनी कसबा आणि पर्वती विधानसभा मतदारसंघाची बैठक घेतली आहे. तर मुंडे यांच्या बैठका पुढील काही दिवसात होणार आहेत. पॉडकास्टची दुसरी बातमी आहे मुलींना स्वसंरक्षणासाठी राज्य सरकार आता नवा कोर्स सुरू करणार आहे. राज्याच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत अर्थात ITI मध्ये आता महिला स्वसंरक्षणार्थ कोर्स चालणार आहे. याची घोषणा कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केली आहे. यामध्ये महिलांना जुदो कराटेचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. हर घर दुर्गा अभियाना अंतर्गत राज्यातील प्रत्येक ITI मध्ये विद्यार्थिनींसाठी आत्मसंरक्षणाचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. या प्रशिक्षणाचा कालावधी 1 वर्षाचा असणार आहे. ज्याप्रमाणे शाळा कॉलेजांमध्ये शारीरिक शिक्षणासाठी 1 खास तासिका असते, त्याच धर्तीवर या योजनेसाठी आठवड्यातून कमीत कमी 2 तासिका घेण्यात येणार आहेत. याद्वारे आपत्कालीन आणि आव्हानात्मक परिस्थितीत सक्षमपणे लढण्याचं कौशल्य महिलांमध्ये निर्माण होईल. या प्रशिक्षणासाठी स्थानिक स्वयंसेवी संस्थांची मदत घेण्यात येणार आहे. याद्वारे विद्यार्थिनींना नियमित सरावासाठी उद्युक्त करण्यात येणार आहे. याद्वारे मुलींचं शारीरिक बळ वाढेल, त्यांचा आत्मविश्वास वाढेल, सोबतच त्यांचं मानसिक स्वास्थ्य सुद्धा सुधारेल असा दावा सरकारने केलाय. पॉडकास्टची तिसरी बातमी आहे हरियाणाची विधानसभा निवडणूक पुढे ढकलल्याची. केंद्रीय निवडणूक आयोगाने हरियाणा विधानसभा निवडणुकीचं वेळापत्रक बदललंय. त्यामुळे या राज्यात आता 1 ऑक्टोबर ऐवजी 5 ऑक्टोबरला मतदान होईल. यामुळे जम्मू काश्मीर मधील मतमोजणीच्या वेळापत्रकातही बदल झाला असून आता हरियाणा आणि जम्मू काश्मीर मधील मतमोजणी 10 ऑक्टोबरला होणार आहे. हरियाणा विधानसभेच्या 90 जागांसाठी 1 ऑक्टोबरला एकाच टप्प्यात निवडणूक घेण्याची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने केली होती. तर जम्मू काश्मीर मध्ये 3 टप्प्यात निवडणूक होणार आहे. दोन्ही ठिकाणची मतमोजणी 4 ऑक्टोबरला होणार होती, पण हरियाणात निवडणुकीच्या तारखेला लागून आलेल्या सलग सुट्ट्यांमुळे मतदानावर परिणाम होण्याची शक्यता सत्ताधारी भाजपकडून वर्तवण्यात आली होती. तत्पूर्वी बिश्नोई समाजाची राजस्थानात 2 ऑक्टोबरला असलेली यात्रा आणि हरियाणात मोठ्या संख्येने असलेला हा समाज
तसंच 2 ऑक्टोबरची गांधी जयंतीची सुट्टी, या 2 सुट्ट्यांमुळे मतदानावर परिणाम होऊ शकतो. यामुळे निवडणूक तारखेत बदल करण्याची मागणी करणारं पत्र केंद्रीय निवडणूक आयोगाला भाजपने पाठवलं होतं. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने शनिवारी हरियाणातील निवडणुकीची सुधारित तारीख जारी केली, पण निवडणुकीची अधिसूचना, उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत, छाननी आणि अर्ज माघारीचं वेळापत्रक कायम राहणार आहे. केवळ मतदानाची तारीख 1 ऑक्टोबर ऐवजी 5 ऑक्टोबर करण्यात आली आहे. यामुळे जम्मू आणि काश्मीरच्या मतमोजणीचा दिवसही बदलण्यात आलाय. या दोन्ही राज्यात आता 4 ऑक्टोबर ऐवजी 10 ऑक्टोबरला मतमोजणी पार पडेल. पॉडकास्टची 4थी बातमी आहे केंद्र सरकारच्या प्रोजेक्ट चित्तावर येणाऱ्या वेबसिरीजची. भारतातून नामशेष झालेल्या चित्त्यांचं पुन्हा पुनर्वसन करण्याची महत्वाकांक्षी योजना केंद्र सरकारने सुरू केली आहे. याला प्रोजेक्ट चित्ता असं म्हटलं गेलंय. या प्रोजेक्टवर आता वेबसिरीज येणार आहे. 4 भागांच्या वेबसिरीजला केंद्र सरकारकडून मान्यता देण्यात आली आहे. वेबसिरीजच्या माध्यमातून या प्रकल्पात सहभागी असलेल्या सर्वच घटकांच्या प्रयत्नांवर प्रकाशझोत टाकण्यात येणार आहे. शेन फिल्म्स अँड प्लांटिंग प्रोडक्शन ही निर्मिती संस्था ही वेबसिरीज बनवणार असून याच्या चित्रीकरणाला सप्टेंबर महिन्यात सुरुवात होणार आहे. पॉडकास्टची 5वी बातमी आहे ब्राझीलमध्ये ट्विटर बंद करण्यात आल्याची. चुकीचा प्रचार केला जात असल्याच्या मुद्द्यावरून वादाच्या भोवऱ्यात सापडलेला ट्विटरवर ब्राझीलमध्ये बंदी घालण्यात आली. इथल्या सुप्रीम कोर्टाने हा कारवाईचा बडगा उगारलाय. न्यायमूर्ती अलेक्झांडर डी मोरायस यांनी याबाबतचा आदेश देताना ट्विटर जोवर नियम पाळत नाही आणि आम्ही ठरवून दिलेलं शुल्क भरत नाही तोवर ही बंदी कायम राहील असं म्हटलंय. पॉडकास्टची 6वी बातमी आहे पॅरालिम्पिकची. पॅरिसमध्ये सुरू असलेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत शनिवारी भारतीय नेमबाज चमकले. शुक्रवारी नेमबाजीतून भारताला 3 पदके मिळाली होती. त्यानंतर शनिवारी 4थं पदक रुबिना फ्रान्सिसने मिळवून दिलं. यानंतर आजही भारतीय खेळाडूंची विविध क्रीडा प्रकारातील सामने होणार आहेत. एकूणच पॅरालिम्पिक स्पर्धेत आजचा रविवारचा दिवस भारतासाठी कसा असेल ऐकूया प्रणालीकडून. पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारतीय नेमबाज चमकले. शुक्रवारी भारताला नेमबाजीतून 3 पदकं मिळाली आणि त्यानंतर 4थं पदक शनिवारी रुबिना फ्रान्सिस हिनं मिळवून दिलं. तिनं वुमन्स 10 मीटर एअर पिस्तूल SH1 प्रकारात कांस्य पदक जिंकलंय. याशिवाय शनिवारी सुकान कदमनंही बॅडमिंटनमध्ये पदक निश्चित केलंय. आता या स्पर्धेच्या 5व्या दिवशी म्हणजेच आज देखील अनेक क्रीडा प्रकारांमध्ये भारताचे खेळाडू खेळताना दिसणार आहेत. नेमबाजीतही आणखीन काही पदकांची भारताला आशा आहे. सुवर्णपदक विजेती अवनी लेखरा ही सिद्धार्थ बाबूसह मिश्र गटातून आज खेळणार आहे. त्याचबरोबर ॲथलेटिक्समध्ये रक्षिता राजू, गोळाफेकमध्ये रवी रंगोळी, उंच उडीमध्ये निषाद कुमार असणार आहेत आणि त्याचबरोबर कांस्यपदक विजेती प्रीती पाल ही 200 मीटर शर्यतीत आज पळणार आहे. बॅडमिंटनमध्येही नितेश कुमार आणि सुकान कदम हे फायनलमध्ये जाण्यासाठी आज कोर्टवर उतरतील. मिक्स डबल स्कल्स फायनलमध्ये नारायण आणि अनिता हे उतरतील. याबरोबरच तिरंदाजीत राकेश कुमारला निशाणा साधायचा त्याला पदकाचीही संधी असणार आहे. टेबल टेनिसचा आज भवानी पटेल हिचा सामना रंगणार आहे. त्यामुळे जसं गेल्या 3 दिवसात भारताला यश मिळालंय तसंच आजही मिळणार का हे पाहावे लागेल. पॉडकास्टची 7वी आणि शेवटची बातमी आहे मल्याळम सिनेसृष्टीत खळबळ उडून देणाऱ्या मीटू चळवळीवर अभिनेते मोहनलाल यांनी पहिल्यांदाच भाष्य केलंय त्याची. चुकीचं कृत्य करणाऱ्यांविरोधात पुरावे असतील तर कठोर कारवाई केली जावी असं त्यांनी म्हटलंय. सिनेसृष्टीतील कोणत्याही पॉवर ग्रुपचा मी घटक नाही. राज्य सरकारने हेमा समितीचा अहवाल जाहीर करून योग्य निर्णय घेतला असल्याचंही त्यांनी नमूद केलंय. मध्यंतरी अनेक महिला कलाकारांकडून काही अभिनेत्यांवर लैंगिक शोषणाचे आरोप झाल्यानंतर मोहनलाल यांच्या समवेत मल्याळी चित्रपट संघटनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले होते. हे होतं सकाळचं पॉडकास्ट. उद्या पुन्हा भेटूयात. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा, त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय अमित उजागरे. वाचा, बघा आणि आता ऐका आणखी बातम्या esakal.com वर. तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता. विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला.